चला हवा येऊ द्या हा मराठी कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे या शोमधील प्रत्येक कलाकार खास आहे म्हणूनच या कार्यक्रमाला सर्वात जास्त पसंती दिली जाते आज आपण या शोमधील अशाच एका विनोदी कलाकाराबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव जरी ऐकलं तरी चेहऱ्यावर हसू येतं तो म्हणजे भाऊ कदम अर्थात भालचंद्र कदम चला तर मग जाणून घेऊयात भाऊबद्दल चला हवाय उद्या हा शो अठरा ऑगस्ट दोन हजार चौदापासून झी मराठी या वाहिनीवर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ वाजता प्रक्षेपित केला जातो डॉक्टर निलेश साबळे या शोचे दिग्दर्शक आहेत आणि कुशल बद्रिके सागर करंडे भारत गणेशपुरे श्रेया बुगडे आणि भालचंद्र कदम हे या शोमधील प्रमुख कलाकार आहेत भाऊ कदम यांचा जन्म एकोणीसशे मध्ये वडाळा इथं झाला त्यांचं पूर्ण नाव भालचंद्र पांडुरंग कदम असून त्यांचे आई वडील त्यांना लाडानं भाऊ म्हणायचे पण त्यांना ही कल्पना नव्हती की आपला भाऊ सर्व महाराष्ट्राचा लाडका भाऊ बनेल पुढं भाऊंनी त्यांचं शालेय शिक्षण वडाळ्यातून पूर्ण केलं त्यांना कलेचा पहिल्यापासूनच छंद असल्यामुळं त्यांनी शाळेतील नाटकांमध्ये भरपूर वेळा सहभाग घेतला भाऊंना असं वाटायचं की आपला रंग काळा असल्यामुळं आपल्याला अभिनेता होता येणार नाही आणि त्या दरम्यान भाऊंच्या वडिलांचं चा निधन झालं त्यामुळं कुटुंबाची सर्व जबाबदारी भाऊंवर आली होती भाऊंनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला नंतर भाऊंनी छोट्या मोठ्या कंपनीमध्ये कामसुद्धा केलं त्यातूनही आर्थिक गणित जुळत नसल्यानं भाऊंनी डोंबिवली इथं पानाची टपरी सुरू केली आणि ते तिथंच दिवसभर पान सुपारी विकायचे परंतु काही दिवसानंतर दिग्दर्शक विजय निकम यांनी भाऊंना त्यांच्या घरी जाऊन अभिनय क्षेत्रात परत येण्याचा आग्रह केला आणि तिथूनच भाऊंच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं यू टर्न मिळाला त्यानंतर भाऊंनी अनेक सुपरहिट नाटकं केली त्यामध्ये त्यांनी जाऊ तिथं खाऊ एक डाव भटाचा यासारख्या अनेक नाटकांमधून काम केलं त्यानंतर त्यांना झी मराठीवरील फूबाई फू या मालिकेची ऑफर आली सुरुवातीला त्यांना वाटलं की आपल्याला टी व्हीवर काम करणं जमणार नाही म्हणून त्यांनी ही ऑफर भीतीपोटी नाकारली होती परंतु त्यांच्या मुलीनं आणि बायकोनं त्यांना त्या ते शोमध्ये काम करण्याचा आग्रह केला आणि त्यांनी ती ऑफर स्वीकारून फू बाई फूमध्ये काम केलं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मराठी सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी झी मराठीनं चला हवा येऊ द्या या शोची सुरुवात केली त्यावेळी पहिलं नाव भाऊ कदम यांचं होतं पुढे जाऊन या शोनं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना वेळ लावून सोडलं त्यामध्ये भाऊ कदम यांची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते आणि अशा प्रकारे भाऊ कदम महाराष्ट्राचे हास्यसम्राट बनले